गुढीपाडव्याच्या निमित्ताने मी आज तुमच्यासाठी खास गाठीचा बेत घेऊन आलेली आहे। आज घरच्या घरी गाठी कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। अगदी सोपी पद्धत आहे गाठी बनवायची, फक्त दोन साहित्यात मी तुम्हाला ही गाठी सांगणार आहे कशी बनवायची ते। इथे मी सोडा इनो याचा वापर न करता सहज सोप्या पद्धतीने गाठी बनवलेली आहे। हे बघू शकता तुम्ही किती इझीली ही गाठी निघते आहे, अगदी विकतसारखी ही गाठी अशी बनलेली आहे। चला तर मग बघूया ही गाठी कशी बनवायची ते। पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला म्हणजेच अनघा किचन अँड क्रिएशनला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करायला विसरू नका। तसंच फेसबुकवर पण मला फॉलो करायला विसरू नका। इथे माझ्याकडे पेपर मोल्ड्स आहेत, ते मी वापरते आहे। त्याच्यामधोमध जाड दोरी आपल्याला ठेवून घ्यायची आहे। जर जाड दोरी नसेल तर साध्या धाग्याचे पण 2 ते 3 लेयर घेऊन तुम्ही त्याला जाड दोरी बनवून घेऊ शकता। इथे बघा मी अशाच प्रकारे जाड दोरी करून घेतलेली आहे। बरोबर मोल्डच्या मधोमध ठेवायची आहे, सिक्वेन्शियली अरेंज करून घ्यायचं आहे बरोबर। जर तुमच्याकडे असे मोल्ड्स असतील तर तुम्ही ताट किंवा वाट्यांना पण तेल लावून मग ह्यात हे मिश्रण भरलं तर तसे पण तुम्ही गाठी बनवू शकता। इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि त्यात 1/4 कप मी पाणी घालते आहे। साखर विरघळेपर्यंतच मी इथे पाणी घातलेलं आहे। आता छान एकत्रित करून घ्यायचं आहे, घट्टसर असा पाक करून घ्यायचा आहे याचा। 3 ते 4 मिनटं छान याला उकळून घ्यायचं आहे। हे बघा अशा प्रकारे याला छान बबल्स आले पाहिजे, असा छान फेस आला पाहिजे। आता आपण पाक घट्ट झाला आहे का ते चेक करून घेऊया। त्यासाठी इथे मी प्लेटवर 1-2 थेंब टाकून बघते। हा पाक हा एका ठिकाणी स्टेबल राहायला पाहिजे, पण अजूनही हा पाक खाली सांडतो आहे, त्यामुळे हा पाक अजून व्हायचा। 1-2 ते 3 मिनटं आपल्याला परत याला शिजवून घ्यावं लागेल आणि मग आपण याला चेक करूया परत। चला तर परत एकदा चेक करून बघूया पाक झाला आहे का। हे बघा आता हा स्टेबल झालेला आहे, खाली घसरत पण नाही आहे आणि एका ठिकाणी स्टेबल झालेला आहे, म्हणजे आपल्याला गाठीसाठी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे ही। तर आता मी गॅस फ्लेम बंद करते आहे आणि आता हे रेडी केलेल्या मोल्ड्समध्ये भरून घ्यायचं आहे। तर इथे मी 1-1 करून हे भरून घेते आहे। जर तुमच्याकडे असे मोल्ड्स नसतील तर तुम्ही ताटावर पण तुम्ही करू शकता। ताटाला पण तूप लावून घ्यायचं आहे आणि मधात दोरी ठेवून त्यावर पण तुम्ही चमच्याच्या मदतीने गोल थेंब पाडून घेतले तर तशीच गाठी बनेल। 10 ते 15 मिनटं याला थंड होऊ द्यायचं आहे आणि मग ही गाठी ऑफ सुटून येईल। तर आता थोडा वेळ मी याला बाजूला ठेवते थंड व्हायसाठी। पंधरा ते 20 मिनटं झालेली आहे, आपण गाठी चेक करून बघूया। हे बघा मी टच करून बघते, माझ्या हाताला अजिबात काही लागत नाही आहे, म्हणजे ही गाठी पूर्णपणे सेट झालेली आहे। आता आपण याला डिमोल्ड करून घेऊया। चला तर 1-1 करून मी हे काढून घेते। हे बघू शकता किती इझिली हे निघतात आहे। घरच्या घरी मस्त गाठी झालेली आहे, अगदी सोपी पद्धत आहे गाठी बनवायची। 10 ते 15 मिनटात छान गाठी तयार होते। आता तुम्ही पण या गुढीपाडव्याला घरच्या घरी गाठी बनवा। लहान मुलांना पण खायला अगदी पौष्टिक अशी ही गाठी आहे। मी इथे सोड्याचा पण वापर न केला आहे, त्यामुळे लहान मुलं छान आरामात ही राखी खाऊ शकता। आता लॉकडाऊन असो किंवा दुकानं बंद असो, तुम्हाला काहीच चिंता करायची गरज नाही आहे। तुम्ही घरच्या घरी आरामात ही गाठी बनवू शकता। आहे ना अगदी सोपी पद्धत ही गाठी बनवायची। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा या गुढीपाडव्याला ही गाठी। तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा। नवीन वर्ष तुम्हाला सुखसमृद्धी समाधान आणि आरोग्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना।